नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. आज 8 तारीख आहे आणि आज मला वॅक्सिन मिळते आहे. आता जस्ट कॉल आलेला की आज वॅक्सिन अवेलेबल आहे, तर आता मी पटापट जातोय पार्ल्याला. पार्ल्यामध्ये चटवानी बाग म्हणून एक प्लेस आहे, तर आता तिकडे जायचं आहे. रामकृष्ण हॉटेल आहे ना, तुम्हाला माहिती असेल, पार्ला स्टेशन ईस्टला, तर तिकडेच वॅक्सिन मिळणार आहे. 3 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. आता पटापट निघूया आणि चटवानी बागला भेटूया, बघूया आज वॅक्सिन मिळते आहे की नाही मिळते आहे. Before taking the vaccination, please inform me if you have any kind of drug, food or medicinal allergies. You need to inform me if you have had COVID infection in the last 3 months. If you are taking any kind of blood thinners, you need to inform me any lady who is married and wants to conceive before taking the vaccination. After the vaccination, you might have fever, body ache, which is absolutely normal and should subside in on its own in another 2 to 3 days. So ready for vaccination? चला आतमध्ये जाऊया. सो फायनली वॅक्सिन घेऊन झालं आहे आणि बिलकुल दुखलं नाही, कारण वाटलंच नाही की वॅक्सिन घेतलं म्हणून. छोटीशी सुई होती, गेलं आणि संपलं पण. तर आता अर्धा तास इथे बसायला सांगितलं, तर जरा आराम करतो आहे. आणि फायनली कोविशिल्डचं पहिलं वॅक्सिन तर मिळून गेलं आहे, सेकंड तर मिळून जाईल, टेन्शन नाही, वेळ आहे 3 महिने. पण आता एक 10-15 दिवसामध्ये एक चांगली इम्युनिटी तयार होईल, सो थोडंफार प्रोटेक्शन मिळेल कोविडपासून. सो चांगली गोष्ट आहे. आणि या अनलॉक पण झालं आहे, तर आता जरा फिरायला पण मिळेल. सो भरपूर चांगल्या गोष्टी होत्यात. सो लेट्स सी, आता अर्ध्या तासानंतर खालती जाऊ. सो रेस्ट करून झाली आहे आणि आता निघतो आहे. ओके, आता इकडे वॅक्सिनेशन होतं आहे. ओके, वॅक्सिनेशन ड्राईव्ह फॉर 18 to 44 वेलकम्स यू. ते ज्योती सावंत कॉर्पोरेटर आहेत, अभिजित सावंत कॉर्पोरेटर आहेत, जे पराग अल्वानी आहेत, ते एम एल एत विले पार्लेचे, तर त्यांच्या सौजन्याने आणि ऑफकोर्स नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्यांच्या मदतीने हे सगळं वॅक्सिनेशन झालं. सो इकडे सगळे असे बूथ आहेत आणि इकडे ते पडताळणी वगैरे होते आधार कार्डचे, तिकडे पेमेंट वगैरे होतं आणि हा सगळा इथे सगळी चांगली अरेंजमेंट होती. तिकडे सगळे फॉर्म्स वगैरे भरून घेतले आणि इकडे बसायला पण होतं. आणि नंतर मग वरती जसं मी तुम्हाला दाखवलं, चांगल्या ACमध्ये बसायची सोय होती आणि तिथे वॅक्सिन दिलेली, तर गर्दी पण नव्हती आणि फटाफट काम झालं. आणि मँडेटरी गोष्ट फोटो काढण्याचे चालू होते. अरे हा मस्त आहे. फायनली ॲटलिस्ट एक डोस मिळाला आहे, सो फिलिंग व्हेरी रिलॅक्स. जरा 2 दिवस आराम करावा लागेल, जरा हे दुखतं वगैरे आणि खाण्यापिण्यावरती पण जरा कंट्रोल करावा लागेल. सो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी जी दुपार झाली आहे आणि रात्री ना एकदम कडकडून ताप आला, म्हणजे मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं. मी घरी आलो आणि जेवलो वगैरे आणि आय थिंक अराउंड 10:30 झोपलो आणि 1:30 मला अचानक जाग आली. मग असंच एक तास लोळत पडलो आणि 2:30 ना एकदम थंडी भरून ताप आला, म्हणजे लिटरली कुडकुडत होतं. कारण नंतर मग टी शर्ट वगैरे एक्स्ट्रा घातलं, पॅन्ट घातली आणि सॉक्स घातले, कानटोपी घातली, त्यावेळी कुठे थोडं बरं वाटायला लागलं. आणि मग आणि त्यानंतर मग एक डोलो प्लस घेतली आणि गोधडी घेऊन ना झोपायचा प्रयत्न केला, पण नाही झोप आली आणि ताप पण कंटिन्युअसली होता. आय थिंक अराउंड 4:30 ताप होता आणि नंतर कमी झाला. नंतर मग परत 5:30-6 ताप आला आणि तो आय थिंक 8-8:30 होता. पण आय नो की एवढ्या फ्रिक्वेंटली घेतली नाही पाहिजे होती, पण जरा जास्त ताप होता त्याच्यामुळे मग डोलो अजून एक घेतली आणि झोपलो. ते आत्ता मग डायरेक्टली 1 उठलो आहे आणि आत्ता जरा बेटर वाटतं आहे. पण बाहेर म्हणाल ना तर पावसाने पण धुमाकूळ घातला आहे. तुम्हाला न्यूजवरती बघत असाल, सगळीकडे पाणी तुंबलं आहे मुंबईमध्ये आणि बाहेरचं वातावरण तर एकदम प्रसन्न आहे. फक्त हा जो ताप आलेला ना त्याने जरा घाबरवलं, कारण ज्यावेळी कुडकुडायला लागलो ना रात्री त्यावेळी जरा भीती वाटली. आणि आत्ता पण थोडं बॉडी पेन आहे आणि आय थिंक थोडा जाऊन येऊन ताप असेल, त्याच्यामुळे आज कुठे बाहेर नाही जाणार आहे, घरीच आहे. आता मस्तपैकी जरा इडली खाल्ली आहे, चहा प्यालो आहे आणि आता रिलॅक्स करणार आणि जरा लॅपटॉपवरतीच काम करत बसेन. पण बाहेर दाखवतो काय वातावरण आहे, तू बघा ना मस्तच आभाळ भरून आलेलं आहे सगळं. सगळीकडे ऑलरेडी ग्रीन ग्रीन व्हायला सुरुवात झालेली आहे, सकाळपासून पाऊस पडतोय, छान वाटतंय. आणि तुमच्यामधले किती लोक ना मोनिश पापरायला फॉलो करतात किंवा निक स्लिपला फॉलो करतात, तर ते मला कमेंट करून सांगा. कारण बरेच लोक मला स्टॉक मार्केटबद्दल विचारत असतात की दादा स्टॉक मार्केटबद्दल सांग, स्टॉक मार्केटबद्दल सांग. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, मी काही एक्सपर्ट नाही आहे आणि मी तर ट्रेडिंग करत नाही, मी तर खूप लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे. 2 शेअर विकत घेतलेले जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी, त्यानंतर मी अजून एकदा पण शेअर बाय नाही गेलेत आणि त्याच्यामध्ये खूप चांगली ग्रोथ आहे. आता तरी कॅशवर बसलो आहे. पण मला कमेंट करून नक्की सांगा, तुम्ही मोनिश पापराय किंवा निक स्लिपला फॉलो करता का? आणि ऑफकोर्स जर तुम्हाला ताप आला तर आपल्याकडे जे बनतं ते म्हणजे पेज. तर आता आईने मस्तपैकी गरमागरम पेज बनवली आहे, तर पेज पितोय आता. गुड इव्हनिंग. आणि आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ झाली आहे आणि माझा ताप आहे ना तो काल रात्री अराउंड 10:30-11 ना गेला. कारण बघा, तुमच्याशी गप्पा मारल्या, त्यानंतर मग संध्याकाळी चहा वगैरे प्यालो आणि मग परत थोडासा ताप आला. मग त्यावेळी परत एकदा झोपलो आणि 10:30-11 उठलो रात्री आणि तेव्हापासून ताप नाही आहे. आता संध्याकाळची अराउंड 6 आणि मुंबईला तर पावसाने चांगलंच झोडपलं आहे 2 दिवसापासून. आज तर फुल डे पाऊस पडतो आहे, तर वातावरण एकदम प्रसन्न झालं आहे.
मी माझ्या बागे बघू शकता आणि मला पण एकदम फ्रेश वाटतं आहे, कारण शेवटी फायनली ताप गेला एकदाचा. कारण जोपर्यंत तो ताप होता, म्हणजे जास्त वेळ नाही, म्हणजे परवा रात्री, म्हणजे काल सकाळीच अराऊंड 2:30 तो आलेला आणि बघा ना काल 10:30 तो होता, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं पूर्ण दिवसभर होता तो. एक 24 तास समजू शकता तुम्ही, तुम्ही वॅक्सिन घेतलं की तुम्हाला ताप वगैरे येतो, काही काही लोकांना 2-2 दिवस पण येतो, पण माझा तरी गेला काल संध्याकाळपासून आणि आता नाही आहे बिलकुल. सो मला तरी एकदम फ्रेश वाटतं आहे आता आणि मुंबईतलं वातावरण मला खूपच छान झालं आहे. आय नो की काल तर भरपूर पाऊस पडला आणि बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम वगैरे झाले, ट्रेन आणि रस्त्यावरती वगैरे पण पाणी तुंबलेलं आणि ट्रेन बंद पडलेल्या, पण या ग्रीनरी इज बॅक आणि आय होप सो आता परत ताप येणार नाही आणि नंतर आता वॅक्सिनेशन पण घेतलं आहे. हात अजून थोडाफार दुखतो आहे पण ठीक आहे, तो 1-2 दिवसात रिकवर होईल. नंतर बघूया मग वीकेंडला कुठे फिरायला जाता आलं तर. पण बघा वातावरण बघा कसं आहे ते, एकदम ढग अजून पण आहेत, म्हणजे मुंबई पूर्ण ढगाळलेलीच आहे. आता इकडे थेंबे पाऊस आहे, सकाळपासून खूप जोरात पडत होता आणि बघा ना हे सगळं ग्रीन झालेलं आहे ऑलरेडी. आणि इकडे बघा ते खालचं ग्राउंड दिसतंय, बघा ऑलरेडी हिरवळ आलेली आहे, बघा तिकडे दिसत असेल त्या जमिनीवरती, तिकडे हिरवळ नव्हती तर ती आता ग्राउंडवरती पण हिरवळ यायला सुरुवात झालेली आहे. आणि ऑफकोर्स केसेस पण कमी कमी होत चाललेले आहेत, आता महाराष्ट्राच्याच केसेस 10,000 वरती आलेले आहेत, सो ती एक खूप चांगली गोष्ट आहे, त्यामुळे छान वाटतं एकदम. हे ढग बघा ना मस्तच वाटतात ना. आणि अजून एक युनिक गोष्ट ना जी मी ऑब्झर्व केली, तर महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत फर्स्ट डोसचं जे वॅक्सिनेशन झालं आहे ना दॅट इज अराउंड 16%, कर्नाटकामध्ये झालं आहे ते 20%, आणि मी केरळचा डेटा ना चेक करत होतो तर तिथे 25% लोकांना ना फर्स्ट डोस देण्यात आलेला आहे. आणि हे मी पर्सेंटेज वाईज बोलतो तर त्या दृष्टीने पण समजून घ्या. मला असं वाटतं हे जरा कुठेतरी बॅलन्सिंग आउट झालं पाहिजे, तर महाराष्ट्रामध्ये पण लवकरात लवकर वॅक्सिनेशन होणं जरुरीचं आहे. आणि हा अजून एक गोष्ट, मी ना काहीच वेळापूर्वी ना तुम्हाला विचारलेलं अबाउट मोनिश पाबराय निक स्लीप, कारण कसं आहे की बरेच लोक स्टॉक मार्केटबद्दल बोलत असतात, ट्रेडिंगबद्दल. बघा मी तर ट्रेडर नाही आहे, मी तर इन्व्हेस्टर आहे, पण बघा व्हेन इट्स कम टू इन्व्हेस्टिंग ना ते एक प्रॉमिनंट स्कूल आहे आणि ते आलाय ना ते बेंजामिन ग्राहमपासून आलेलं आहे, म्हणजे वॉरेन बफेट चार्ल्स मदगर यांनी जे क्रिएट केलं तर त्याला म्हणतात व्हॅल्यू इन्व्हेस्ट. आणि हे जे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग आहे ना त्याच्यामुळेच वॉरेन बफेट बिकम वन ऑफ द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड. सो हे जे बेंजामिन ग्राहम होते तर ते US युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होते, तर त्यांची जी थेरी होती ना त्यांचं काय म्हणणं होतं, एखादा स्टॉक आहे त्याची व्हॅल्यू आहे 100 रुपीज आणि आत्ता काहीतरी इश्यू झाला आहे, स्टॉक मार्केट पडलं आहे किंवा त्या कंपनीमध्ये काहीतरी बॅड पब्लिसिटी झाली आहे ऑर फॉर व्हॉट एव्हर रिझन, आज ना त्याचा स्टॉक आहे ना तो 30 रुपयाला मिळतोय, म्हणजे 70 रुपये डिस्काउंटला मिळतोय. आणि इन फ्युचरमध्ये एक्सपेक्टेड आहे की ह्या कंपनीचा जो स्टॉक आहे ना तो 300 पर्यंत जाईल, तर अशा वेळी तुम्ही 30 रुपयाचा जर स्टॉक घेतला ना, सो जेव्हा कंपनीचा स्टॉक 300 रुपयाला जाईल ना तेव्हा जर तुम्ही तो विकला तर तुम्हाला भरपूर चांगलं प्रॉफिट होणार आहे आणि मग याच्यातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. सो ही बेंजामिन ग्रॅहमची बेसिक थेरी होती, हीच थेरी वॉरेन बफेट चार्ल्स मंगर यांनी इनिशियली वापरली अँड दे अर्न लॉट ऑफ मनी. पण नंतर जेव्हा जेव्हा वॉरेन बफेट आणि चार्ल्स मंगर यांच्याशी डिस्कशन व्हायला लागलं, सो तेव्हा त्यांना हे कळायला लागलं असं काही जरुरी नाही आहे की तुम्ही प्रत्येक वेळी जी कंपनी तुम्ही बाय करताना ती तुम्हाला डिस्काउंट रेटलाच मिळाली पाहिजे. म्हणजे समजा 100 रुपयाची कंपनी आहे ती तुम्हाला 70-80 रुपयाला मिळाली आणि त्याची मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे ती समजा 70-80 रुपयाच्या खालती नाही जाणार असं तुम्हाला वाटतं आहे तर तुम्ही ती बाय करा त्यावेळी. इफ इट इज अ गुड कंपनी ओके तर तुम्ही फक्त 300 रुपयावरती थांबू नका, यू हॅव टू बी पेशंट. त्याचे 500 होतील 700 होतील तर तोपर्यंत तुम्ही होल्ड करा, तुम्ही ती पटापट विकू नका. पण जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्हाला क्वालिटी स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करणं आवश्यक आहे. अकॉर्डिंग टू द बेंजामिन ग्रॅहम तुम्ही अशा प्रकारच्या कंपनीज बघा ज्या तुम्हाला डिस्काउंट रेटवरती मिळतात. मे बी ती कंपनी चांगली असेल किंवा नसेल काही फरक नाही पडतं, डिस्काउंट रेटला मिळतं आहे आणि तुम्हाला वाटतंय की ही कंपनी 300 पर्यंत जाईल, तुम्ही विकत घ्या विकून टाका, डझंट मॅटर की क्वालिटी आहे की नाही आहे. पण वॉरेन बफेट आणि बेंजामिन ग्रॅहम कुठे आले त्याच्यामध्ये, तर ते म्हणतात की क्वालिटी असणं आवश्यक आहे, असं नका डिस्काउंट रेटला तुम्हाला एक फालतू कंपनी मिळते आणि ती 300 रुपयाला जाणार आहे म्हणून ती विकत घेऊ नका. त्यांनी पण सुरुवातीला तसं केलं असेल पण नंतर त्यांची जी थेरी आहे ना किंवा त्यांचा जो बिलीफ आहे तो ह्या गोष्टीवरती आला की बाबा एखादी कंपनी आहे तर जर तुम्हाला डिस्काउंट रेटला मिळत असेल तर मार्जिन ऑफ सेफ्टी ठेवा. मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे काय, त्याच्यामध्ये जास्त नुकसान होता का मला तर ते बघून ठेवा. त्याच्यामध्ये एखादा इकॉनॉमिक मोट असलं पाहिजे, तर या सगळ्या म्हणजे टेक्निकल टर्म्स आहेत, तर इकॉनॉमिक मोट म्हणजे काय, त्याच्यामध्ये काहीतरी युनिक असलं पाहिजे त्या कंपनीमध्ये. तर त्या गोष्टी जर असतील ना तर तुम्ही ती कंपनी जास्त वेळ होल्ड करू शकता आणि त्यातून तुम्ही जास्त वेळ प्रॉफिट कमवू शकता. सो मोस्टली नंतर मग मोनिश पाबरायांनी वगैरे पण ऑलमोस्ट वॉरेन बफेटला क्लोन केलेलं अँड देन ही स्टार्टेड इन्व्हेस्टिंग लाईक दॅट. बट नाऊ आय थिंक वॉरेन बफेट चार्ल्स मंगर हे सगळे लोक किंवा निक स्लीप पण म्हणा, व्हॉट नाऊ दीज पीपल बिलीव्ह की बाबा जर तुम्हाला एखादी चांगली क्वालिटी कंपनी मिळते आणि जर ही चांगली कंपनी जर तुम्हाला एका चांगल्या प्राईजला मिळाली तर तुम्ही ती विकत घ्या आणि ती तुम्ही होल्ड करत राहा. तुम्ही विकण्याचा विचारच करू नका, तुम्हाला त्या कंपनीकडे असं बघायचं आहे की तुम्ही त्या कंपनीचे फाउंडर आहात, प्रमोटर आहात,
तुम्ही त्या कंपनीचे ओनर आहात. मे बी तुम्ही ते कधी विकणारच नाही. इट इज लाईक ओनिंग अँड बिझनेस. सो लाईक निक स्लीप याने अराउंड 2002 पासून नोमाड फंड म्हणून एक स्टार्ट केला आणि त्यानंतर त्याने मेजरली 3 स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट केले. एक होता कॉस्को, सेकंड होता बर्कशायर हॅथवे, त्यानंतर मग अमेझॉन. सो या 3 कंपनीमध्येच त्यांनी मेजरली इन्व्हेस्ट केले आणि अमेझॉनचा स्टॉक खूप शूटअप झाला आणि त्यानंतर त्याने अराउंड 900% रिटर्न दिलेले या 3 स्टॉकवरूनच. सो बघा, जेव्हा आपण वॉल स्ट्रीट बद्दल बोलतो किंवा BSE NSE बद्दल बोलतो किंवा न्यूज चॅनलबद्दल बोलतो तेव्हा ते काय बोलत असतात, अरे क्वार्टरली रिझल्ट कसे आले, एका वर्षाचं प्रिडिक्शन काय, 2 वर्षाचं प्रिडिक्शन काय, 3 वर्षाचं प्रिडिक्शन काय, तर या सगळ्यांमध्ये पडण्याची आवश्यकताच नाही असं या लोकांचं आता म्हणणं झालेलं आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही बघा की एखादी कंपनी आहे तिची क्वालिटी कशी आहे. सो त्यांनी एक्झाम्पल दिलेलं की कॉस्को ही जी कंपनी आहे, तर मी US होतो तेव्हा कॉस्कोचा व्हिडिओ बनवलेला, तर मोस्टली शीतल म्हणा, प्रेरणा म्हणा किंवा माझे जे कझिन्स आहेत ते सगळे कॉस्कोमध्ये शॉपिंग करायला जातात आणि ते एव्हरी मंथची सगळी शॉपिंग आहे ना कॉस्कोमधूनच करतात. आता ते का करतात, कारण बरेचसे शॉपिंग मॉल अवेलेबल आहेत पण कॉस्कोमधूनच का करतात, त्याचे 2 रिझन्स आहेत. एक म्हणजे कॉस्कोमध्ये मी तुम्हाला बेस्ट डिस्काउंट मिळतो. कॉस्को इज व्हेरी फेमस की सगळ्यात बेस्ट डिस्काउंट दिला. आणि सेकंड आहे की तिकडे एक ॲन्युअल मेंबरशिप आहे, की तुम्ही ॲन्युअल मेंबरशिप घेतली ना तर तुम्हाला कॉस्कोमध्ये एंट्री आहे. सो ॲमेझॉन पण तसंच आहे बघा, तुम्हाला सगळ्यात बेस्ट प्राईज मिळते, खूप स्वस्त प्रोडक्ट मिळतात आणि तसंच त्यांचं ॲमेझॉन प्राईम ॲन्युअल मेंबरशिप आहे. सो याच्यामध्ये कसं आहे की कॉस्को म्हणा ॲमेझॉन म्हणा हे त्यांच्या कस्टमर्सना बेस्ट प्रोडक्ट देतात बेस्ट प्राईजवरती किंवा बेस्ट सर्व्हिस देतात आणि त्याच्याशिवाय एक ॲन्युअल मेंबरशिप सारख्याच गोष्टी असतात. सो अशा ज्या कंपनीज आहेत, जर तुम्हाला अशा कंपनीचा स्टॉक चांगल्या प्राईजला मिळाला सो तुम्ही ते होल्ड करू शकता इन्फिनिटीपर्यंत, म्हणजे जोपर्यंत तुम्हाला वाटतं नाही की ही कंपनी ग्रो होतच राहणार आहे. लाईक आता ॲमेझॉन सारखी कंपनी आहे तर त्यांची आता अजून एक कंपनी आहे ब्ल्यू ओरिजिन, ते आता स्पेसमध्ये जाणार आहेत. सो आता ॲमेझॉन सारख्या कंपनीचं फ्युचर आहे ना ते म्हणजे स्काय इज अ लिमिट, ओके, दॅट काइंड ऑफ फ्युचर आहेत. सो अशा ज्या कंपनीज आहेत, ओके, हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या कंपनीज जरी तुम्हाला माहिती असल्या जास्त गरज नाही आहे. मॅक्स टू मॅक्स 5, तुमच्याकडे 3 जरी असल्या ना तरी या 3 कंपनीमध्येच तुम्ही इन्व्हेस्ट करत राहा आणि जस्ट होल्ड, बी पेशंट. 5 years, 10 years, 15 years, 20 years आणि या कंपनीज ग्रोथ होत जातील आणि तुमच्या पैशाचं जे व्हॅल्युएशन आहे ना ते वाढतच जाईल. सो जसं माझ्या वडिलांची जनरेशन आहे, त्यांना प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायला भरपूर आवडायचं आणि ते प्रॉपर्टी विकत घेत राहायचे. सो दे आर क्रिएटिंग लाईक दिस परमनंट इन्व्हेस्टमेंट फॉर देअर फॅमिली. सो अशाच प्रकारची इन्व्हेस्टमेंट तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा करू शकता, विच यू कॅन होल्ड फॉर से 15 years, 20 years, 30 years, 40 years. आणि हे करणं खूप डिफिकल्ट आहे, कारण जे लोक स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात ना त्यांना तर विचारा, स्टॉक वरती गेला ना तरी तुम्हाला असं वाटायला लागतं अरे प्रॉफिट बुक करू का, आणि जर स्टॉक खालती आला तर तुम्हाला वाटलं अरे आता तर जग संपलं, आपल्या सगळ्या इन्व्हेस्टमेंटची वाट लागली, तर त्याच्यामुळे आता विकून टाकूया का. हे टेम्पटेशन खूप आहे. आपला जो पोर्टफोलिओ आहे ना तो आपल्याला सारखा चर्न करावासा वाटतो. आपल्याला वाटतं अरे ही पण एक चांगली कंपनी आहे, हिच्यात पण इन्व्हेस्ट करू काय, अरे तिच्यात पण इन्व्हेस्ट करू काय, अरे त्याने सजेस्ट केलं ह्याच्यात इन्व्हेस्ट करू का. सो थोडं कन्फ्युजिंग आहे, तर तुम्हाला तुमचं माइंड आहे ना तो खूप शांत ठेवावं लागतं. आणि मला असं वाटतं ना की जर तुम्हाला आयुष्यामध्ये 3-4 कंपनीज खूप चांगल्या वाटल्या तर त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलात, सो दॅट मनी विल बी मोर दॅन इनफ टू टेक केअर ऑफ युअर रिटायरमेंट ऑर मे बी युअर चिल्ड्रन्स एज्युकेशन. जर तुम्हाला काही कळत नाही याच्यातलं तर बेस्ट आहे इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करा आणि शांत पडून राहा. परत एकदा पाऊस थांबला आहे तर अशा वातावरणाचा आनंद पण घ्या. पण जसं स्टॉक मार्केटमध्ये जसं मी तुम्हाला बोलतोय की क्वालिटी कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, तसंच लाईफमध्ये पण ओव्हरऑल तुम्ही क्वालिटीमध्ये इन्व्हेस्ट करा. म्हणजे तुमचं काम आहे, तुमची डे टू डे लाईफस्टाईल आहे, तुमच्या कामामध्ये पण तुम्ही क्वालिटीवरती फोकस करा. जर क्वालिटीवरती फोकस केलात तर नथिंग लाईक इट, दॅट विल हेल्प यू टू ग्रो प्रोफेशनली. सेकंड, तुम्ही क्वालिटी फूडवरती फोकस करा. आत्ताच रुजुता दिवेकर म्हणून आहेत, ओके, तर त्यांचं पुस्तक वाचतोय सुपर फूड म्हणून, तर इट इज अबाउट क्वालिटी फूड, रिजनल फूड. सो खूप चांगलं पुस्तक आहे, तर त्याच्याबद्दल पण मी नक्कीच बोलेन. सो क्वालिटीवरती फोकस नक्की करा, स्टॉक मार्केटमध्ये पण आणि रिअल लाईफमध्ये पण. आणि काही कारणास्तव हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.